जय जय रघुवीर समर्थ समास दुसरा दशक दुसरा समास तीन कुविद्या लक्षण श्रीराम एका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्ष कुलक्षणे त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घडे आता कुविद्येची अतिहीन अशी कुलक्षणे त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो ती ऐकावी ऐका आएका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगीजेल लक्षणी ओळखावा आता कुविद्येचा प्राणी असा हा कसा हा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल त्याने जन्मास येऊन स्वतःचे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे या कुविद्येचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो श्लोक दंभो दर्पो भी, भीमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञान चाभी चाभिजातस्य पार्थ संप संपद मासुरीम अर्थ दंभ दर्प अर्प अभिमान क्रोध कठोरपणा ही संपत्तीची लक्षणे आहेत काम क्रोध मद मसर, दंब, गर्व, लोभ दंभ तिरस्कार ताठा, अहंकार द्वेष विषाद विकल्प आशा ममता तृणा कल्पना चिंता अहंता कामना भावना असुया अविद्या लोकेशणा वित्ते वित्तेषणा दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा या तीन तीन इशणा वासना अतृप्ती आसक्ती इच्छा चिकित्सा निंदा अनिती गावगुंडपणा करणे सदा मस्तीत राहणे जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुरवृत्ती दुर्वासना स्प स्पर्धा घटपट आणि लटपट तरेवाईकपणा झटपट काम उरकण्याची घाई वटवट करणे सदा तक्रार करण्याचा स्वभाव कसे तरी काम उरकणे ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा भयंकर रोगच आहे काम मोद क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृणा कल्पना चिंता अहंता काम भावना असूया अविद्या ईशना वासना लोलंगता चिकित्सा निंदा अनित्य ग्रामणी मस्ती सदा जाणीव अज्ञा अवज्ञा विपत्ती आपदा दुरु दुरुवृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपट आणि चटपट तरे, झटपट आणि वटवट सदा खटखट आणि लटपट परम वेथा कुविद्या कुरूप आणि कुल लक्षण कुरूप आणि लक्षण असक्त आणि दुर्जन दारिद्र्य आणि कृपण अतिशयसी कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी असक्त आणि दुर्जन दरिद्री असून अतिशय कंजूस असतो आळशी आणि खादाळ दुर्बळ आणि लाताळ तुटक आणि लाबाळ अतिशयसी तो आळशी आणि खादाळ असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाळ आणि फटकून वागणारा असतो मूर्ख आणि तपीड वेडे आणि वाचाड लटके आणि तोंडाळ अतिशयसी तो मूर्ख असून तापट वेडा असून वाचाड खोटा असूनही अतिशय तोंडाळ असतो नेने आणि नायके न ये आणि न सिके न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी स्वतःला काही कळत नाही तरी दुसऱ्यांचे ऐकत नाही स्वतःच काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहतही नाही अज्ञान आणि अविश्वासी छडवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तांशी देखो शकेना अज्ञानी असून अविश्वासी लोकांना छडणारा दोषी अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक अतिशयसी तो पापी निंद निंदा करणारा स्वतः दुःखी कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक अतिशय क्रूर असा असतो हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा रोगी असून कुकर्म करणारा अस कृपण असूनही अधर्मात तो रमत रमतो असा तो असतो हीन आणि कृ प्रु, कृत्रिमी आणि कुकर्मी अचंगुल आणि अधर्मी वासना रमे हीन देह आणि 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 फाटा करंटा विवेक सांगे देह देहहीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादी मर्यादशील असून फाटे फोडणारा असतो अर्थहीन बडबड करणारा अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो लंडी आणि उन्मत्त निकामी आणि लुल्लत भ्याळ आणि बोलत पराक्रमु तो भितरा असून उन्मत्त असतो कामाचा असून एट मिरवणारा आणि भयाळ असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो कनिष्ठ आणि गर्विष्ट नुपुरते आणि नष्ट द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयशी तो कमी दर्जाचा असून गर्विष्ट असतो विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो अभिमानी आणि निसंगड ओढगस्त आणि खड दंभिक आणि अनर्गड अतिशयसी अभिमानी असून निर्लज्ज संकटात सापडलेला असूनही दुष्ट अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो ओखटे आणि विकारी खोटे आणि न, 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 अवलक्षण आणि धिक्कारी प्राणी मात्रांशी अति व विकारी खोटा आणि अपकार करणारा अवलक्षणी असूनही प्राणी मात्रांचा धिक्कार करणारा असतो अल्पमती आणि वादक दिनरूप आणि भेदक सूक्ष्म आणि त्रासक कुशब्दे करुणी मंद बुद्धीचा असून वाद घालतो दिना दिनवाना असूनही मर्म भेदक बोलतो धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो कठीण वचनी कर्कश वचनी कपट्यवचनी संदेहवचनी दुःख वचनी, संदेह वचनी, वचनी तीव्र वचनी क्रूर निष्ठूर दुरात्मा तो क थोर वचने बोलणारा कर्कश आवाजात ओरडून बोलणारा कपटी वचने बोलणारा व संशय बोलणारा मर्म भेदक लोकांना दुःख होईल असे बोलणारा अत्यंत क्रूर निष्ठूर न्यूनचनी वचनी अशुभवचनी अनित्यवचनी द्वेषवचनी वचनी बाष्कळ वचनी, 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 वचनी निधा नि धिक्कारू तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा लावा लावी करणारा चहाडखोर अशुभ शब्द बोलणारा बोलणे फिरवणारा द्वेषयुक्त अत्यंत भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो कपिट कुटीड गाठ्याळ उच्चर नठ्याड कोपी कुधन टवाड अतिशयसी तो कपीट कुटील आतल्या गाठीचा मनातल्या मनात कढणारा काम सुकार नष्ट तापट वाईट मार्गाने द्रव्य मिळवणारा व अत्यंत टवाळखोर असतो तपीड तमा, तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार भूत संबंधी संसार अंगी वसे तो तापट तामसी अविचारी पापी अनर्थ करणारा अपस्मारांनी पीडित व त्याच्या अंगात भूत संबंधादी संसारतात असा तो असतो आत्महत्यारा हत्यारा गोहत्यारा हत्यारा हत मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित तो आत्महत्या हत्या, गो गोहत्या ब्रह्महत्या मातृहत्या पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो उने कुपात्र कुतर्की मित्रद्रोही विश्वासघातकी कृतज्ञ तप तल्पकी नारकी अतित्यागी जल्पक तो सर्वच बाबतीत उना म्हणजेच कमी दर्जाचा असून नालायक कुतर्की मित्रद्रोही विश्वासघातकी कृतज्ञ मात्रागमणी नरकात जाण्यास योग्य अघोरी व बडबड्या असतो किंत भांडण झगडा कळहो अनरहाटी अ अ शोक संग्रह हो चाहट व्यसनी निग्रह निग्रह करता संशय बाळगणारा भांडण झगडा कलह करणारा अधर्माने रूढी विरुद्ध वागणारा सदैव वा शोक करणारा चहाडखोर व्यसनी फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो दवाळ स्वार्थी अभिडाशी ओढाड अदत्त झोड खणा तो द्वाळ अपयशी अस्वच्छ चाळविणारा कंजूस लोचट स्वार्थी अभिलाषी आसक्त कवडी चुंबक कोडगा द्वेष करणारा असतो शट शुंभ कातरू लंड तर्मुड, सिंतरू बंड पाषांड तस्करू अपहार करता तो लबाड बेअकली ब्याड आणि नाही तेथे डोके खुपसणारा ठक उन्मत्त पाखंडी चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पडविणारा असतो धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट थोर उद्धट लंपट बटवाल कुबुद्धी तो साहसी स्वैराचारी मोकाट वागणारा बळबळ्या चावट वात्रट कुभाड रचणारा उद्धट लंपट भ्रष्ट व कुबुद्धी असतो मारे करी वर पेकरी दरवडे करी खानोरी मंद भोंदू परद्वारी भुररे करी चेटकी तो मारे करू लटारू दरवडेखोर खाऊ मैंद भोंदू बाहेर ख्याली मोहिनी विद्येने भुलविणारा चेटकू करणारा असतो निशंक निलाजीरा तोणपा लौंद धट उद्धट ठस ठोंबस नठकट जगभांड विकारी तो निशंक निलाजरा भांडकुदळ टोणमा तोणपा गलेलठ धटिंगपन व उद्धट असून नफड अक्षर शत्रु शट नष्ट सार्या जगासी भांडनारा व विकारी असतो अधीर अडिका अनाचारी अंध पंगु खोक खोकले करी थोंटा बधीर दमे करी तरही ताट न संडी तो उतावड्या स्वभावाचा हावरा अनाचारी आंधळा पांगडा खोकले करी खोटा थोटा बहिर बहिरा दमे करी असा रोग जरजर असूनही ताठान सोडणारा असतो विद्याहीन वैभवहीन कूडहीन लक्ष्मीहीन शक्तीहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी तो विद्याहीन वैभवहीन कूडहीन लक्ष्मीहीन शक्तीहीन सामर्थ्यहीन अदृष्ट हीन, भिकारीच असतो बळहीन कडाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा तो बलहीन कडाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन कुरूप असा असतो युक्तीहीन बुद्धिहीन आचरणहीन विचारहीन क्रियाहीन तत्व सत्वहीन विवेकहीन संशयी तो शक युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी असतो भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन शुल्ल शुल्लकू तो भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वच प्रकारेहीन अगदी शुद्ध्र असा असतो समयो नेणे प्रसंग नेणे प्रयत्न नेणे अभ्यास नेणे आर्जव नेणे मैत्री नेणे काहीच नेणे अभागी त्यास वेळ प्रसंग कळत नाही प्रयत्न करणे जमत नाही अभ्यास जमत नाही अर्ज वाजवाने वागता येत नाही कुणाशी मैत्री करता येत नाही त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही असो ऐसा नाना विकार कुलक्षणांचे खोठार ऐसा कुवेद्येचा नर श्रोती ओळखावा असो याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत जो कुलक्षणांचे जणू कोठारच आहे तो कुवेद्येचा नर आहे असे श्रोत्यांनी ओळखावे ऐशी कुविद्येची लक्षणे एकूण त्यागची करणे अभिमाने तर्हे भरणे हे विहित नव्हे याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत त्यांचा त्याग करावा हेच बरे अभिमानाने अट्टहास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरित पड पढ़, भरीस पडणे योग्य नाही श्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे कुविद्यालक्षण नाम समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ